वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं पुण्यातील बाणेर परिसरातलं हे निवासस्थान आहे. हा पुण्यातला बंगला आपण या ठिकाणी पाहू शकतो. या बंगल्यामध्ये पूजा खेडकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय राहत आहे आणि आजच त्यांची वाशिम या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. पूजा खेडकर यांनी OBC आरक्षणातून ही संधी घेतलेली आहे. मात्र OBC आरक्षणाला जे आर्थिक उत्पन्न लागतं त्यापेक्षाही अधिकचं उत्पन्न असणारी ही मालमत्ता पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा जो बंगला आहे तो काही कोट्यवधी रुपयांचा आहे आणि याच बंगल्याच्या आतमध्ये खेडकर कुटुंबियांची आणि पूजा खेडकर यांच्या 5 गाड्या 4 चाकी वाहनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी ऑडी कार आहे, ज्या ऑडी कारवरती पूजा खेडकर यांनी सरकारी दिवा लावला होता, ज्या ऑडी कारमधनं पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या ती ऑडी कारसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. झाकून ठेवण्यात आल्याची जी ऑडी कार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नगर दक्षिणमधून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये साधारणतः 40 कोटी रुपयांची मालमत्ता ही या प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आली होती. मात्र या प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आलेली मालमत्ता आणि प्रत्यक्षात असणारी मालमत्ता यामध्ये मोठी तफावत असल्याचं आपल्याला या ठिकाणी समोर येत आहे. दुसरीकडे RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जो आक्षेप नोंदवलेला आहे या मालमत्तेच्या संदर्भात चौकशी करण्यात यावी, बेहिशोबी अशी ही मालमत्ता असल्याचा सुद्धा आरोप विजय कुंभार यांनी केलेला आहे. कारण ज्या पद्धतीने पूजा खेडकर यांनी OBC आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे, या आरक्षणासंदर्भात असणारे जे नियम आहेत ते कुठेतरी डावलल्याचा आरोपसुद्धा पूजा खेडकर यांच्यावरती केला जात आहे. त्यामुळे ही जी काही मालमत्ता आहे त्यावरूनच हा संपूर्ण प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे. त्यामुळे OBC आरक्षणातला जो कोणी होतकुरू विद्यार्थी असेल त्याच्यावरती हा अन्याय झाल्याचा सुद्धा RTI कार्यकर्ते विजय कुमार यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या संपूर्ण मालमत्तेची नेमकी कशा पद्धतीने ही मालमत्ता या संपूर्ण कुटुंबियांनी त्याची कमाई केलेली आहे. कारण दिलीप खेडकर त्यासोबतच त्यांचे वडील हे सनदी अधिकारी असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या संपूर्ण मालमत्ता नेमकी आली कुठून हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आपण पाहू शकतो हा संपूर्ण आलिशान बंगला हा या पुण्यातल्या बाणेर परिसरात आहे आणि याच मुद्द्यावरून सध्या चर्चा होताना दिसते आणि पुन्हा एकदा नवीन वाद समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.